इचलकरंजी न्यूज टाइम कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी माननीय श्री प्रकाश कांबळे तारदा खोतवाडी संस्कार पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक SM नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम परिवार। नमस्कार, मी सद्दाम हुसेन मुल्ला, SM नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। तारदा खोतवाडी ग्रामपंचायतीमध्ये पत्रकार दिन उत्साह संपन्न। हातकणंगले तालुक्यातील तारदा व खोतवाडी ग्रामपंचायतीमध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व पत्रकार दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। बाळशास्त्री जांभेकर हे आद्य मराठी पत्रकार आणि आद्य समाजसुधारक होते। त्यांच्यासोबत त्यांना आद्य प्राध्यापक संबोधले होते। दर्पण हे मराठीतलं पहिलं वृत्तपत्र त्यांनी 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केलं होतं। जुलै 1840 दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला। जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं दर्पण आवर्जून मराठी भाषेत काढण्यात आलं म्हणून 6 जानेवारीला मराठी पत्रकार दिन साजरा केला जातो। तारदा खोतवाडी ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी पत्रकार बंधूंना आमंत्रित करून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून ग्रामपंचायतीमधील कर्मचाऱ्यांनी पत्रकार बंधूंनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन केलं। तसेच तारदा खोतवाडी भागातील सर्व पत्रकार बंधूंना ग्रामपंचायतीच्या वतीनं पत्रकार दिनानिमित्त सत्कार करण्यात आला। महाराष्ट्राची माय, अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांनाही स्मरण करण्यात आलं। तसेच सर्व पत्रकारांनी आपली मते मांडली। नूतन उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल सौ दीपाली सासणे यांचा पत्रकारांनी पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी खोतवाडी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच माननीय श्री संजय चोपडे, नूतन उपसरपंच सौ दीपाली सासणे, ग्रामसेवक गर्देसाहेब गजानन नलगे, वैभव पवार, सतीश जुगुळकर, नानासो कांबळे व तारदाळ गावचे सरपंच यशवंत वाणी आणि तारदाळ खोतवाडी ग्रामपंचायतीमधील कर्मचारी भागातील पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमचे प्रतिनिधी SM नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम 1 शोध सत्यासाठी।